नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल. वेलकम बॅक टू अनादर ब्लॉग. तर जसं मी मागच्या कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज माझ्या सासरी सगळे आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं गेट टुगेदर आहे आणि आम्ही एक दोन नसून तर जवळपास 50 घरात आम्ही सगळेजण आहोत. तर मोस्टली काय असतं की घरी आमच्या गेट टुगेदर असतं, पण यावेळेस आम्ही ठरवलं की एक तिथे देवस्थान आहे छोटंसं, तिथे जावं, तिथे स्वयंपाक करावा आणि तिथे यावेळेस गेट टुगेदर करावं आणि असे शनिवार पण आहे. तर मी कालची तयारी दाखवली होती. तर सगळे हे सामान वगैरे जे आहे ना, सकाळी सगळेजण घेऊन गेलेत. एक गाडी कोणती गेली होती? गाडी कोणती होती सामान? ती मोठी गाडी नव्हती घरी, मग आपली गाडी रिक्षा असं करून. अच्छा, तर ते सगळं सामान गेलं. ते सकाळी घाई होती त्यामुळे मला शूट करायला मिळालं नाही. पण आता मी, मंगेश आणि बाबा आहेत आणि विहान, आम्हीच घरी आहोत. आम्ही फायनली सगळं साफसफाई वगैरे करून आणि आमची तयारी करून आम्ही जाऊ. आई पुढे गेल्या आहेत मायराला घेऊन. मायरा आजी असल्यानंतर मायराचं काही टेन्शनच नाही. तर ते गेले आहे, आता आम्ही पण तयार होऊ आणि आम्ही पण काय पडलं आणि आम्ही पण तिथे जाऊ. तर हळूहळू पाहुणे यायला तिथेच येणार आहेत ना सगळे? हा म्हणजे पण तिथेच येणार आहेत ना सगळे. हा तर तिथेच सगळेजण येतील. याची मी तयारी वगैरे करून दिली. याला म्हंटल काका सोबत जा तू, हा नाही गेला. मग कॅन नेला नाही का पाण्याच्या? आता पाण्याच्या कॅन कोण नेणार आहे? मग येत आहे का गाडी? तुम्ही जात आहे का परत? म्हणजे सोबतच आपल्या. आम्ही पण आता तयार झालोय आणि आम्ही पण निघतोय आता उरलं सुरलं सामान घेऊन. सामान घेऊन गोल्डन माझा पाला राहिलाच होता आहे ना. मग घरून घेतला का? चला मग लवकर आहे ना सुरू आहे ना. इकडे भाज्या निवडणं सुरू आहे. इकडे स्वयंपाक सुरू आहे, पण त्याच्या आधी पोहे होणार आहे ना आपले. गई के पीठ. येस. मस्त झाले का? माझ्या हातचे नाही होत ना चांगले. आता घ्या खाऊन टेस्टी टेस्टी पोहे. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा लेडीज लेडीज मागच्या वेळेस आम्ही लेडीज लेडीज मस्त खेळलो होतो बॉल. तुम्हाला बोलवलंय ना फायनल करायला. ते घरी आले, ते शर्ट चेंज केलं आणि परत आले. मग हा सांगायचं आता काय काय टाकला? मसाला काय काय टाकला? सगळीकडे पाटोडीच राहते. आणि ओवा टाकला तुम्ही थोडासा है ना? आणि हा हा मसाला, उकडलेला मसाला टाकत असता का? मग तो नाही का? थोडा लसण जिऱ्याची पेस्ट पेस्ट. तुम्हाला
तयार आहे माझी. विहान विहान कोण आहे कोण आहे आत्या आंट आंट हो तयारी झाला तर फक्त पोळ्या टाकायच्या ना आणि इकडे देवाचं ताट काढणं सुरू. तुषारच्या हाताने नैवेद्य आहे आज. तर देवाचा नैवेद्य झालाय, देवाची पूजाही झाली आहे आणि सगळे पाहुणे आलेले आहेत आता. तर सगळे पाहुणे आलेले आहेत, स्वयंपाक सुद्धा रेडी झालेला आहे. तर आम्ही ना आता जेवणाची तयारी करतोय, पण त्याआधी डिसेंबर महिन्यामध्ये जेवढ्या सगळ्यांचे वाढदिवस होते त्यांच्यासाठी एक छोटासा केक आणला, तर तो केक आधी कट करू आणि त्यानंतर जेवणाची तयारी करू. जानेवारी वाले चालते काय ऋषी कुठे गेला रे ऋषी 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 जंगल मग राहू दे चप चप गणपती गजानन महाराज की जय. तर इकडे घरी कधीही कार्यक्रम असला ना, घरचा जेवणाचा कार्यक्रम, तर आम्ही छान पात्रावळी आणि बैठकीचं असं छान पंक्ती वाढतो, पंक्तीचं जेवण देतो. मंगेश म्हणत होते की का आपण टेबल चेअर वगैरे लावायचा का किंवा असं बुफेट टाईप ठेवून द्यायचा का, पण नाही, शेवटी म्हणजे पंगतच आम्हाला बरी वाटते. तर इथे सगळ्यांचे वाढणं करणं सुरू आहे आणि मीनवाईल ज्यांचे जेवणं झाले ते मस्त क्रिकेट खेळत आहे जेंट्स. ह्यांचं झालं की आम्ही पण क्रिकेट खेळणारच आहोत, कारण मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा एवढी मजा आली होती, आम्ही लेडीज लेडीज एवढं छान खेळलो होतो. तर आम्हा सगळ्यांचे जेवण आटोपले आणि थोडं खेळून वगैरे झालं, आता आम्ही घरी निघतोय. सगळं सामान आम्ही पहिले पाठवतो आहे. एवढा कार्यक्रम करून आम्ही सगळेजण रात्रीच्या जेवणाच्या आधी आलोय पाणीपुरी खायला पूर्ण गॅंग. असं होतं आजचा गेट टुगेदरचा ब्लॉग. आशा करते तुम्हाला आवडला असेल. परत भेटूया नवीन कोरे आणि मस्त अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.